शेतकरी चळवळीतील 11 संघटनांनी एकत्र येऊन किसान जवान मजदूर आघाडी ह्या नव्या राज्यव्यापी आघाडीची स्थापना करण्यात आली असून येत्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 जागा लढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली आहे. 2014 लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक आश्वासने देऊन सत्ता मिळवली. आता या सत्तेला 5 वर्षाचा काळ होत आला तरी देखील कोणतीही आश्वासने पूर्ण केली नाही. या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सर्वसामान्य नागरिकासह शेतकऱ्याचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे आता 2019 लोकसभा निवडणुकीची तयारी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील 48 लोकसभेच्या जागी आम्ही निवडणूक लढवणार आहोत. त्यामध्ये सर्व घटकाला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली जाणार असून भाजप युती आणि काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी अनेक संघटनांसोबत चर्चा करीत असल्याचं शेतकरी पक्षाचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी सांगितलंय. देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि महाराष्ट्रात त्याचा पहिला नंबर हा जो कलंक आहे महाराष्ट्रावर, हा कलंक पुसण्यासाठी आम्ही राजकीय उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो आहोत. शेतकऱ्यांच्यामध्ये प्रचंड असंतोष आहे, शेती परवडत नाही आणि त्याच्यामुळं मिलिटरीमध्ये भरती होणं, मिलिटरीच्या भरती तरी मोठ्या मोठ्या ग्राउंडवर घ्याव्या लागतात. मजूर गाव सोडून सगळे शहराकडे धावत आहेत आणि त्या ठिकाणी मग मजुरांच्या संदर्भातले जे कायदे होते ते सगळे मोडले गेले आणि केवळ आज कंत्राटी पद्धतीच्या भरत्या चालू आहेत. 8 तासाच्या ठिकाणी 12-12 तास काम करून घेत आहेत, मोबदला देत नाहीत. याचं सगळ्याचं कारण अर्थशास्त्रातलं जे मागणी पुरवठा हे सूत्र आहे ते मागणीपेक्षा पुरवठा जास्त व्हायला लागलेला आहे आणि त्याच्यामुळं आज संबंध शेतकरी जवान मजदूर हे सगळे अडचणीत आलेले आहेत आणि त्याच्यावरचं उत्तर म्हणून आम्ही ही राजकीय आघाडी उभी करतो. काँग्रेसने काही केलं नाही, भाजपा करत नाही हे स्पष्ट झालेलं आहे स्वामीनाथांच्या निमित्ताने. तेव्हा आज आम्ही ह्या संबंध पुढची जी निवडणूक आहे येणारी निवडणूक 2019 ही शेतकऱ्यांच्या जवानांच्या आणि मजदुरांच्या या सगळ्यांची एक संघ संघटना तयार करून आम्ही ही निवडणूक लढवणार आहे.